राज्यभरामध्ये उन्हाची काहिली वाढत असताना भारतीय हवामान खात्यानं 17 ते 21 मे दरम्यान उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये आधीच 40 अंशांच्या वर गेलेल्या तापमापकाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यात मुंबईत वाढतं तापमान आणि ढगांच्या आच्छादनामुळे हवेतली आर्द्रता कमालीची वाढली आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसंच नागरिकांसाठी काही मार्गदर्शक सूचना सरकारनं जारी केल्या आहेत. त्याला व्यापक प्रसिद्धी द्यावी असे आदेशही देण्यात आले आहेत. नागपूर, चंद्रपूर, नांदेडसह अनेक ठिकाणचं तापमान 45 अंशांवर पोहोचलंय. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे प्रचंड चटके सहन करायला लागतात. दुसरीकडे मुंबईत पहाटेपासूनच हवेत उष्मा जाणवू लागलाय. आणखी 2 दिवस हवा अशीच राहील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला. ज्यादा महसूस इसलिए हो रहा है क्योंकि मॉइस्चर बहुत ज्यादा है, क्योंकि काफी दिनों से जो है यहाँ पे विंड्स वेस्टर्ली हैं जो सागर से आ रहा है, तो इसके साथ काफ़ी मॉइस्चर है, तो इसके वजह से काफ़ी ज़्यादा ह्यूमिडिटी है, इसलिए जो है तो थोड़ा अनकंफर्टेबल हमें लग रहा है. हालांकि तापमान अभी भी 34 या 35 के करीब ही है. एकीकडे राज्यामध्ये उष्णतेची लाट असताना दुसरीकडे मान्सूनची सुखावणारी बातमी हवामान विभागानं दिली. मान्सूनची प्रगती अपेक्षेप्रमाणे सुरू आहे. आज कुठल्याही क्षणी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागानं दिली. मॉन्सून का जो हमारा वॉच है और हमारा पास जो मॉडल है, हमारा पास जो अदर इन्फॉर्मेशन है, उसमें है आज जो है निकोबार आइलैंड, साउथ अंडमान सी और साउथ बे ऑफ बंगाल में जो कंडीशंस अभी तक है ये बहुत ही फेवरेबल है ऑनसेट होने का. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.